शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवसेना उपनेते व पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सांगलीमध्ये पार पडली. जिल्हा तालुकांनी हा बैठक घेत पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना यावेळी बानुगडे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच काही सांगली महापालिकेच्या पार पडणाऱ्या निवडणुकीबाबतही आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगली महापालिकेची निवडणूक ही स्वबळावर लढवण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयानुसार झाला आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने स्वबळावरच लढणार असल्याची घोषणा यावेळी नितीन बानुगडे पाटील यांनी केली आहे. आज शिवसेनेच्या सांगली जिल्ह्याची सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली. त्याच्यामध्ये येऊ घातलेल्या विधानसभा लोकसभांची तयारी आणि येऊ घातलेली सांगली महापालिका निवडणूक याच्या संदर्भातल्या तयारीची आज ही सगळी बैठक होती. एकूण सांगली महापालिका आता तोंडावर येऊ घातलेली आहे. शिवसेना सांगली महापालिकेसाठी पूर्ण ताकदीनं उतरणार आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना इथून पुढच्या सर्व निवडणुका ह्या स्वबळावरच लढेल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनेच सांगली जिल्ह्यात आम्ही सगळ्या निवडणुकांची तयारी ही पूर्णपणे स्वबळावर करतोय. त्या अनुषंगानं सांगली महापालिकेची निवडणूक ही सुद्धा शिवसेना पूर्णपणे स्वबळावरच लढणार आहे. कारण कार्यकारिणी ठराव झाल्यानंतरची येऊ घातलेली प्रत्येक निवडणूक जर आपण पाहिली असेल तर ती शिवसेना स्वबळावरच लढलेली आहे. त्यामुळे सांगली महापालिकेची निवडणूक ही सुद्धा शिवसेना स्वबळावरच लढेल.